या ठिकाणी हे लकी बांबूचं झाड आहे, हे मी सरप्राईज गिफ्ट म्हणून धीरजला बर्थडेला देणार आहे। हे कसं पॅक करायचं मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल एखादं झाड, तर ते कसं पॅक करायचं ते मी आता दाखवते अगदी सोप्या पद्धतीने। तर हे झाड जे आहे हे खोटं नाही आहे, हे रिअल झाड आहे अगदी खरोखरचं। तर मी तुम्हाला दाखवणार आहे हे आता कसं पॅक करायचं ते। आणि हे धीरजला मी आणलेलं आहे केक काल, तर मी आता हे पॅक करणार आहे। तर आपण याची हे साईज बघूया आणि त्यानुसार हे आपण करूया कट। तर आपल्याला हे एक पुरे आहे, मी आता ह्या लाईनवरनं हे कट करणार आहे। आपण काय करणार आहोत हे असं इथे गुंडाळून घेणार आहोत, ओके। आणि नंतर काय करायचं हे त्याला हे एकदम इझी पद्धत दाखवते मी दोन। आणि तसंच आता हा पार्ट इथे फोल्ड करायचा असा आपल्याला, ओके। आणि हा या ठिकाणी ही चिकटपट्टी आहे आपल्याकडे सेलोटेप, आपण हे काय करायचं इथे लावून टाकायचं आहे, ओके। एक खालचं बाजून लावायचं असं, तर या ठिकाणी हे चिकटून टाकायचं आहे। खालच्या बाजूने लावायचे इथे चिकवायचं आपण। इथे मध्ये चिकटून टाकूया आपण, इथे लावूया आणि इथे आपण छानपैकी एक रिबीन बांधूया। तर या ठिकाणी माझ्याकडे हे रिबीन आहे, हे बघा। तर आपण हे काय करायचे याला बांधून टाकायची छानपैकी, रिबन आहे मस्तपैकी हे बघा डिझाईनची, ओके। आपलं हे छानपैकी पॅक झालेलं आहे, हे बघा असं तुम्हाला। तर या ठिकाणी ही बॅग आहे, या ठिकाणी आपण हे असं ठेवणार आहोत। तर हा जो पेपर आहे खास गिफ्ट बॅगमध्ये
घालण्यासाठी विकत मिळत असतं, तर मी हा विकत आणलेला आहे, तर तो आपण आता यात घालूया। तर वेगवेगळ्या कलरचे पण पेपर गिफ्ट बॅगमध्ये घालण्यासाठी विकत मिळत असतात। तर या ठिकाणी आपलं हे गिफ्ट पॅक करून छानपैकी बॅगमध्ये भरून तयार झालेला आहे धीरजला बड्डेला गिफ्ट देण्यासाठी। कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचं ताबडतोब नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।